नमस्कार. विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे आदिवराह स्तोत्रातील 6वा श्लोक आज प्रस्तुत होत आहे. वज्रदंष्ट्राग्रनिर्भिन्न हिरण्याक्ष महाबल पुंडरीकाभिताम्राक्ष सामस्वन मनोहर. आता धरणी माता म्हणते की अतिशय महाप्रचंड असा हिरण्याक्ष नावाचा एक दैत्य होता. हो, हा जो दैत्य होता हिरण्याक्ष रे हिरण्यकश्यपू, आपल्याला माहिती आहे ही कथा. हिरण्याक्षाचा वध या वराहरूपी भगवानांनी केला. तर हा जो हिरण्याक्ष अतिशय महाबळी, तुम्ही त्याला काय केलं, तुमच्या दाढांनी त्याला नेस्तनाबूत केलं. वज्र द्रंष्ट्राग्निभिन्न, तुमचे जे दात आहेत, तुमचे जे सुळे आहेत किंवा होते, ते कसे होते, वज्राप्रमाणे कठीण, त्या सुळ्यांनी तुम्ही त्या हिरण्याक्षाला नामोहरम केलं आणि गदायुद्ध खेळवून त्याला तुम्ही मोक्ष दिलात. मोक्ष दिलेला हिरण्याक्षाला, कारण जय विजयांच्या कथेप्रमाणे 3 वेळा पृथ्वीवर असुर योनीत जन्म झाल्यानंतर ते भगवंताचे पार्षद पुन्हा एकदा वैकुंठ लोकात निवास करणारे होते. त्याच्यामुळे हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू हा त्यांचा एक जन्म, नंतर रावण आणि कुंभकर्ण हा एक जन्म, आणि शिशुपाल आणि दंतवक्त्र हा त्यांचा अजून एक जन्म, जय आणि विजय या द्वारपालांचा. अशा पद्धतीचे 3 जन्म घेऊन ते पुन्हा एकदा भगवंताच्या चरणी रुजू झाले. तर असा जो अतिशय महाबलाढ्य पराक्रमी हिरण्याक्ष, त्याला तुम्ही यमसदनी धाडलेत, त्याला तुम्ही मोक्ष दिलात. तुमचे डोळे कसे होते, तर पुंडरीकाभी ताम्र. पुंडरीक म्हणजे कमळ जसं लाल असतं, त्याप्रमाणे त्या वराह भगवानाचे डोळे अतिशय लाल होते, असं सुंदर वर्णन श्रीमद भागवत ग्रंथात केलेलं आहे. अतिशय लालपुंद असे डोळे त्या वराहाचे होते. आणि सामस्वन मनोहर, आणि सामस्वन याचा अर्थ ध्वनी. माणूस आपल्या तोंडातून मुखातून जे विविध प्रकारचे आवाज काढतो, त्यातल्या त्या आवाजांना ध्वनी म्हणजेच स्वन असं म्हणतात. आणि तो स्वन म्हणजे ध्वनी कसा होता, तर अतिशय मनोहर होता. त्यांच्या मुखातून, वराहाच्या मुखातून आलेला जो ध्वनी होता तो अतिशय मनोहर आणि साम होता, म्हणजे सामवेदाप्रमाणेच अतिशय पवित्र असा स्वर, असा ध्वनी या वराह भगवानांच्या मुखातून उमटत होता. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. वराह भगवान की जय.